नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टर कोकणी हे कर्स तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की डिजिटल मल्टीमीटर कसा वापरला जातो आणि त्यासोबत तुम्हाला सांगणार आहे की डिजिटल मल्टीमीटर म्हणजे काय आणि त्याचा किती वापर आपण करू शकतो आणि त्याचसोबत तुम्हाला याचं फुल नॉलेज देणार आहे की कशा प्रकारे आपण त्याचा त्याद्वारे आपण काही काही कम्पोनंट्स जे आहेत इलेक्ट्रॉनिक ते आपण इकडे चेक करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो फुल नॉलेजेबल होणार आहे त्यामुळे न स्किप करता पूर्णच्या पूर्ण पहा आणि हे नॉलेज जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची एक माझ्या हातामध्ये एक मशीन आहे तर मित्रांनो ही मशीन म्हणजेच डिजिटल मल्टीमीटर तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे डिजिटल मल्टीमीटर असं म्हटलं आहे म्हणजेच लिहिलेलं आहे आणि त्यासोबत इथे त्याचा नंबरही दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता की डी टी एट थ्री झिरो डी तर इथे Uh, हा नंबर आहे म्हणजेच ह्या डिजिटल मीटरचा तर uh, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे इथे आपल्याला uh, म्हणजेच आपण जर पाहिले तर uh, खूप सारे आपल्याला मल्टीमीटर uh, दिसतील काही मल्टीमीटर असतात ते डायरेक्टली असतात आणि काही मल्टीमीटर असतात ते अशा प्रकारचे असतात म्हणजेच डिजिटल मल्टीमीटर आणि काही असतात ते uh, खूप जास्त पॉवर म्हणजेच जास्त लोड चेक करण्यासाठी असतात आणि फ्रिक्वेन्सी चेक करण्यासाठी असतात तर एक हा एक डिजिटल मल्टीमीटर आहे जो की सगळीकडेच वापरला जातो आणि जास्त पॉप्युलर असा एक मल्टीमीटर म्हणजेच हा डिजिटल मल्टीमीटर हा तुम्हाला साडेपाचशे रुपयालाही मिळू शकतो मार्केटमध्ये आपने तर इथे आपण आता ह्याचे जे फंक्शन्स आहेत ते ते फंक्शन्स आपण इथे जाणून घेऊया तर तुम्ही ह्याचं जर पूर्ण लूक पाहिलात तर या लूकमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे इथे फंक्शन्स दिसतील म्हणजेच नंबर दिसतील तर ते नंबर्स बघून तुम्ही विचारत पडाल की हे कला कसा वापरायचं म्हणजेच ह्याचा वापर आपण कसा करू शकतो तर इथे काहीच काळजी करू नका कारण या मा व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी पूर्ण याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज मी तुम्हाला देणार आहे की कशाप्रकारे याच्यामार्फत तुम्ही काय काय चेक करू शकता आणि कशाप्रकारे याचा वापर करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता की एक छोटासा ब्लॉक आहे त्यामध्ये इथे व्ही म्हटलेलं आहे आणि छोटीशी एक रेषा आहे गोल अशी तर इथे ही ए सी जे गोल्ड आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह जे करंट आहे तो चेक करण्यासाठी आहे आणि मॅक्झिमम किती अल्टरनेटिव चेक करू शकतो ते इथे लिहिलेलं आहे या प्रोप्सकडे तर इथे तुम्ही पाहू शकता की सातशे पन्नास वोल्ट मॅक्झिमम इथे आपण चेक करू शकतो आणि त्यासोबत त्याच्याहून कमी जर असेल तर इथे तुम्ही दोनशेवर आणून चेक करू शकता म्हणजे दोनशे वोटपर्यंत जर तुम्हाला चेक करायचं झालं ए सी वोट तर ते तुम्ही इथे चेक करू शकता तर त्याच्यात बाजूला बरोबर इथे जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये खूप सारे नंबर लिहिलेले आहेत त्यापेक्षा तर इथे फक्त ए सी कर ए सी करंट चेक करायचा नाही आहे इथे मित्रांनो डी सी करंट जो आहे तो डायरेक्ट करंट असतो तर तो डायरेक्ट करंट आपल्याला चेक करायचा आहे तर डायरेक्ट करंट कशामधून आपल्याला मिळतो तर डायरेक्ट करंट हा आपल्याला बॅटरीजमधून मिळतो कायम किंवा जर तुम्ही चार्जर लावला आणि चार्जरमध्ये जर तुम्ही डायोड्स लावलं तर ते डायोट्समध्ये कन्वर्ट करून तुम्हाला डी करंट मिळू शकतो तर इथे हे जे वोल्ट आहे ते मिली एम्पेअर मिली वोल्टपासून इथे वोल्टपर्यंत हजार वोल्टपर्यंत आहे आणि त्यासोबत त्याच्या जर तुम्ही बाजूला इथे ब बघितलं तर हे ही वोल्ट आहे ते डी सी आहे तर इथे तुम्ही हा छोटासा ब्लॉग पाहू शकता की इथे खूप सारा नंबर आहेत आणि ए लिहिलेला आहे तर मित्रांनो ए लिहिलेला आहे याचा अर्थ असा आहे की इथे एम्पियर चेक करायचं आहे आणि तेही डी सी वोल्टमध्ये तर ह्याच्याच बाजूला तुम्ही पाहू शकता की आ, हे रेड कलरमध्ये एक आहे ए म्हणजे तर इथे आहे ते टेन एम्पियर आपण जास्तीत जास्त चेक करू शकतो आणि टेन एम्पियर हे चेक करण्यासाठी तुम्हाला इथे जी वायर आहे रेड कलरची ती रे, रेड रेड कलरची वायर म्हणजेच प्लसची तर ती प्लसची वायर आपल्याला वरच्या नोममध्ये म्हणजेच वरच्या पॉटमध्ये आपल्याला इथे फिक्स करावी लागणार तरच आपल्याला ला जी एमपेयरची व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे समजू शकते तर आता होऊया आपण एच आय पी या, या ब्लॉककडे तर एच एफ पी म्हटलेल्या या ब्लॉकमध्ये आपण इथे ट्रान्झिस्टर आहे ते आपण ट्रान्झिस्टर चेक करू शकतो तर ट्रान्झिस्टर कसे चेक करायचे तर इथे तुम्ही पाहू शकता की एक राऊंडेड असा प्रकारचा इथे पॉट दिलेला आहे ज्याच्यामध्ये मेन्युअल खूप असे पिना आहेत छोट्या छोट्या जिथे आपण काही आपले जे ट्रान्झिस्टर आहेत ते ट्रान्झिस्टर आपण इथे चेक करू शकतो तर इथे ट्रान्झिस्टर हे पी एन पी आणि एन पी एन असतं ते आपण चेक करू शकतो तर आता इथे आपण दुसऱ्या ब्लॉककडे आपल्या वळूया तर इथे असा ए सी करंटचा सिंबोल सारखा आहे तर इथे तुम्ही सर्किट चेक करू शकता काही तर आता वळूया इकडे तर इथे वायफायसारखं एक चिन्ह आहे आणि त्याचसोबत इथे डायोडसारखं एक चिन्ह आहे तर इथे तुम्ही डायोड चेक करू शकता वायर्स चेक करू शकता आणि बरेच जी इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहेत तर इथे ते तुम्ही चेक करू शकता तर हा जो आता ब्लॉक आहे छोटासा चो, म्हणजेच मोठासा आहे हा हा पूर्ण जो ब्लॉक आहे जो की दोनशे पासून ते दोन हजार एवढं असे नंबर आहेत तर ह्या नंबरमध्ये तुम्ही जी तुमची रजिस्टर आहे ते रजिस्टर चेक करू शकता इथे ओम असं म्हटलं आहे तर वन के ओमपासून तुम्ही इथे दोन हजार के ओमपर्यंत जे रजिस्टर आहे ते तुम्ही चेक करू शकता तर आता माझ्या हातामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की काही प्रकारचे इथे कम्पोनंट्स आहेत इलेक्ट्रॉनिकचे तर ते इलेक्ट्रॉनिकचे कम्पोन्ट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे चेक करायला शिकवणार आहे आणि चेक करून तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे इथे चेक करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आता इथे एम्पियर चेक करायचं आहे त्यामुळे मी डायरेक्टली इथे एम्पियरवर आता हे शिफ्ट करतो तर हे एम्पियरच्या खाली तुम्ही टेन एम्पियरच्या असं म्हटलं आहे त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता की इथे ए वो, सी वो नाही तर डी सी वोल्डचा इथे सिम्बॉल आहे त्यामुळे आपल्याला डी सी करंट इथे चेक करायचं आहे तर ए सी जे करंट आहे ते तुम्ही चेक करण्यासाठी इथे काहीतरी सर्किट असं म्हणजेच डायवर्टचं सर्किट बनवू शकता आणि त्यामार्फत तुम्ही ए सी वोल्ड चेक करू शकता डायरेक्टली त्या व्यतिरिक्त तुम्ही इथे चेक करू नका ना नाही तर तुमचा हा मल्टीमीटर खराब होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता की इथे मी आता ही बॅटरी कनेक्ट करत आहे तर इथे तीन चार वोल्ट पर्यंत म्हणजेच तीन चार एम्पियर पर्यंत हा दाखवत आहे तर इथे उलटी जर तुमची वायर जर फिक्स केलात तुम्ही म्हणजेच मायनसची प्लसला आणि प्लसची जर मायनसला जोडलात तर तिथे तुम्हाला एक मायनसचा शिंबॉल म्हणजेच मायनसचं चिन्ह इथे तुम्हाला दिसेल तर घाबरून जाऊ नका कारण मित्रांनो हे चिन्ह आहे ते जर तुम्ही उलटी वायरिंग केली तर तुम्हाला इथे दर्शवतो तर आता हे आपण नॉर्मली फिक्स करूया हे जे वायर आहे ते तर आता इथे एच आय पी असं म्हटलेलं आहे तर इथे एच आय पी म्हणजेच मग अशी मी बोललो होतो सर ट्रान्झिस्टर इथे तर हे ट्रान्झिस्टर आपल्याला इथे चेक करायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की काही नंबर्स याच्यावर लिहिलेले आहेत खूप बारीक अशा स्वरूपाचे लिहिलेले असतात तर हा एन पी एन आय की पी एन पी हा चेक करण्यासाठी किंवा त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू समजून घेण्यासाठी आपल्याला इथे जे पोर्ट आहे त्याचा तर त्या पोर्टवर आपल्याला इथे चेक करावा लागणार तर हे ट्रान्झिस्टर जे आहे ते अशा प्रकारे तीन तीन पिनांमध्ये तुम्हाला घालून पाहावे लागणार की कुठल्या पिनांमध्ये हे व्हॅल्यू दर्शवतं हो। तर त्या व्हॅल्यू म म्हणजे त्या ब्लॉक जर पी एन पीमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दर्शवली हो तर तो पी एन पी ट्रान्झिस्टर आहे एन जर पी एन पी एनमध्ये व्हॅल्यू दर्शवली हो तर तो व्हॅ एन पी एन ट्रान्झिस्टर आहे असं समजा तर इथे माझे बरोबर इथे पॉट लागत नाही आहेत त्यामुळे इथे द दर्शवत नाही तो मी दुसरा लावून बघतो तर इथे दुसऱ्याची ही मायनस म्हणून दाखवते तर तुम्ही उलटसुलट म्हणजेच उलटसुलट लावून तुम्ही इथे पाहू शकता की तुमचा ट्रान्झिस्टर बरोबर आहे की नाही हे माझ्याकडे काही जुने ट्रान्झिस्टर होते त्यामुळे हे जर डेड झाले असले तर त्या व्हॅल्यू दर्शवणार नाहीत तर तुम्ही इथे अशा प्रकारे चेक करू शकता ट्रान्झिस्टर तर आता ओळ्या छोटंसं दिसणारं चिन्ह आहे ते तर हे चिन्हावर तुम्ही तुमची सर्किट चेक करू शकता तर आता इथे ओळ्या तर ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही तुमच्या जे वायर वायर्स आहेत त्या वायर्स तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्यासोबत तुमचे जे डायट्स आहेत ते डायट्स चेक करू शकता आणि त्यासोबत एल ही चेक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे कनेक्ट केल्यावर दोन वायर इथे छोटीशी बिन वाहते तर ती बिन का वाहते तर इथे द वायर बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्यासोबत हे दोन कनेक्ट केल्यावर वायर इथे ब ही छोटीशी बीन वाजली कारण हे डायरेक्टली कनेक्ट आपण केलं आणि ते सर्किट चालू आहे की नाही हे चेक करण्यासाठी हिचा वापर करू शकतो तर मी इथे काही कंपोन्ट जे आहेत म्हणजे कॅपॅसिटर आणि काही ट्रान्झिस्टर आहेत ते आ, मी तुम्हाला लावून दाखवतो इतर ह्या मोडवर तुम्ही इथे ट्रान्झिस्टर जे आहे ते ट्रान्झिस्टरची व्हॅल्यू समजून घेऊ शकता त्यासोबत फ्यूज वगैरे चेक करू शकता तरी मी आता हातामध्ये ही फ्यूज आहे तर त्या फ्यूजला मी तुम्हाला इथे चेक करून दाखवतो तरी बरोबर कनेक्ट होत नाही आहे तर तुम्ही आता पाहू शकता की अशा प्रकारची छोटीशी बिन वाजली म्हणजेच ही जी आपली फ्यूज आहे ती चांगली आहे असं म्हणूया कारण जर ती नाही वाजली तर आपण इथे समजून जायचं की आपली जी फ्यूज आहे ती डॅमेज झालेली आहे किंवा बंद झालेली आहे तर इथे तुम्ही ट्रान्झिस्टर जे येतात तर ट्रान्झिस्टर तुम्ही इथे चेक करू शकता त्यांची व्हॅल्यूही समजून घेऊ शकता तर इथे मी छोटासा ट्रान्झिस्टर चेक करून तुम्हाला दाखवतो तर हा तुम्ही पाहू शकता की सहाशेपर्यंतची व्हॅल्यू दाखवतो आहे म्हणजेच हा ट्रान्झिस्टर जो आहे तो आपण इथे चालू समजूया तर आता होऊया आपल्या ह्या पॉर्टकडे तर हा पॉर्ट जो आहे म्हणजेच हा भाग जो आहे तो पूर्ण भाग आहे तो रजिस्टर आपल्याला चेक करायचे आहे तिथे तर हा ओम मध्ये म्हटलेला आहे ओमचे जिथे चिन्ह आहे म्हणजेच वन के ओम पासून दोन हजार ओम पर्यंत आपण इथे जे आपले रजिस्टर येतात ते रजिस्टर आपण इथे चेक करू शकतो तर मी इथे छोटासा तुम्हाला रजिस्टर इथे चेक करून दाखवतो की कशाप्रकारे आपण इथे चेक करू शकतो तर माझ्या हातामध्ये ते फिक्स केलेलं आहे मी आता इथे मी बघतो की कुठल्या पॉर्टमध्ये व्हॅल्यू दर्शवतो तर इथे तुम्ही पाहू शकता की दोन हजार ओ म्हटलं आहे त्या ओममध्ये हा व्हॅल्यू दर्शवत आहे म्हणजे तिथपर्यंत त्याची व्हॅल्यू आहे तर आता हा मोठावाला रजिस्टर आपण इथे चेक करूया तर ह्याची व्हॅल्यू थोडीशी कमी आहे असं वाटतं तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इथे व्हॅल्यू दर्शवत आहे म्हणजेच हा या व्हॅल्यूचा रजिस्टर आहे त्याचसोबत हा एक माझा शेवटचा एक रजिस्टर आहे जो की दुसऱ्या व्हॅल्यूचा आहे तर तो आपण व्हॅल्यूचा आपण इथे चेक करून पाहूया तर तुम्हाला समजत नसेल तर नीट पहा कारण मित्रांनो हा व्हिडिओ नीट समजल्याशिवाय हो, तुम्हाला समजणार नाही की कशाप्रकारे इथे वापर करायचा आहे तर एका जर प्लॉटमध्ये तुम्हाला समजत नसेल व्हॅल्यू तर दुसऱ्या प्लॉटमध्ये घालून पहा जर रजिस्टरची समजत नसेल तर तर तुम्हाला नक्कीच व्हॅल्यू दर्शवेल आणि जर नाही दर्शवली तर इथे तुमचा रजिस्टर डॅमेज आहे असं समजून जा तर आता तुम्हाला मी इथे बॅटरीचे वोल्ट कसं चेक करतात ते तुम्हाला शिकवतो तर बॅटरीचे चेक करण्यासाठी वोल्ट थे, तुम्हाला इथे जो आपला बटन आहे ते बटन तुम्हाला इथे एक शेवटचा आपला जो राहिला आहे पॉट तर त्या पॉटवर ते आपल्याला फिक्स करावं लागणार जो की मी मी तुम्हाला सांगितलं की हा डी सी वोल्डचा आहे म्हणजे डायरेक्ट करंटचा आहे तर हे डायरेक्ट करंट कुठे आपल्याला भेटतं तर हे बॅटरीज मध्ये भेटतं किंवा आपण जे चार्जर असतात त्या चार्जरला डा काही डायवर्ट्स लावलेले आहेत तर डायवर्ट्समध्ये आपल्याला मिळू शकतं तर, आ, ते तर, ते आ, तर, ते तर ते आपल्याला चेक कसं करायचं ते तुम्हाला इथे शिकवतो तर इथे तुम्हाला मॅन्युअली काय करायचं आहे की इथे आप दोन ज्या वायरी असतात त्या त्या वायर आपल्याला इथे चेक करण्यासाठी इथे या दोन ज्या आपल्या वायर आहेत नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मल्टीमीटरच्या तर त्या मल्टीमीटरच्या वायरला इथे कनेक्ट करायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून तुम्हाला इथे वोट दिसू शकतं तर इथे वायर जरा फिक्स होत नाही होती त्यामुळे इथे जरा प्रॉब्लेम झालेला तर आता तुम्हाला दाखवतो तर इथे तीन ओल्ड दाखवत आहे तीन पॉईंट सत्त्याण्णव ओल्ट इथे दाखवत आहे म्हणजे आपली जी बॅटरी आहे ती चांगली आहे आणि बॅटरीला इतकं ओल्ट आहे ते आपल्याला इथे म्हणजे बॅटरीची व्हॅल्यू किती आहे वोल्टची तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे समजून येते म्हणजे ती इकडे आपल्याला समजायला भेटते तर कशाप्रकारे आहे इथे तुम्ही पाहू शकता की आ, हे वोल्ट आ, आ, जे वोल्ट जे आहे ते आपण कसे चेक करू शकतो तर इथे जे आहे नोब म्हणजे शेवटचा जो आपला ब्लॉक राहिलेला म्हणजेच डी ए सी करंटचा तो आपण चेक करण्यासाठी डायरेक्टली आपण बोर्डमध्ये जे वायर्स येतात या मल्टीमीटरच्या त्या आपण इन्सर्ट करून इथे डायरेक्ट ए सी करंट पाहू शकतो तो फक्त आपल्याला सातशे पन्नास वोल्टपर्यंतच चेक करावा लागेल त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही चेक केलं तर तुमचा हा मल्टीमीटर खराब होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आताच सबस्क्राईब करा आणि वेळ कोणती घंटी विसरू नका सर आजच्यासाठी एवढं धन्यवाद